हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण मायक्रमची अशी एक वस्तू पाहणार आहोत जी वस्तू आपल्याला किचनमध्ये उपयोगी येणार आहे आपण आज स्पून हँगर किंवा कप हँगर तुम्ही दोन्ही दोन्ही पण याचा उपयोग करू शकता स्पून हँगर म्हणून पण आणि कप हँगर म्हणून पण याचा उपयोग करू शकता हे आपण आज पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा पा इथे मी एक कपड्याचं जे हँगर आहे है, आपलं क्लोथ हँगर ते घेतलेलं आहे आणि मी एक सहा कॉड घेतले आहेत मायक्रमचे प्रत्येक कॉड ही मी अर्धा मीटरची म्हणजे एक मीटरची मी दोन कॉड केलेली आहेत असे मी सहा कॉड घेतले आहेत पर्पल कलरचे आता सगळे सहा कॉड मी त्या हँगरला है। टाकून घेणार आहे हे हँगर पण आपण जे वापरलेलं आहे ते वापरलेले हँगर आहे जुनं पहा मी पर्पल कलरचे सिक्स आणि पिंक कलरचे सिक्स असे सहा सहा कॉड मी टाकून घेतले आहे प्रत्येक कॉड ही अर्धा मीटरची म्हणजे एक मीटरचे दोन कॉड केले आहेत पहा मी मधल्या दोन दोन कॉडमध्ये एक एक मणी घालून घेणार आहे पहा असं मधल्या दोन कॉडमध्ये आपण एक एक मणी घालून घ्यायचं आहे सगळ्याला पहा मी मणी घालून घेतलेला आहे आता आपल्या मण्यांखाली एक एक सिम्पल स्क्युअर नॉट करून घ्यायची आहे तीन मुनी घातलेले आहे आपण तर आपल्या तीन नॉट येणार आहेत पहा मी नॉट करून घेते सगळ्या पहा मी नॉट करून घेतलेले आहेत आता पुन्हा आपल्याला दोन्ही नॉटमधले दोन दोन मध कॉड घ्यायचे आहेत मिडलचे आणि नॉट करून घ्यायचे आहे पहा पहिले साईडचे जे दोन कॉड आहेत आपण ते दोन कॉड सोडून दिलेले आहेत आणि मिडलचे दोन दोन कॉड घेऊन नॉट करून घेतली आहे आता इथे आपल्या दोन नॉट होणार आहेत पहा एक नॉट झाली आणि अजून एक नॉट करून घेणार आहोत आपण पलीकडच्या साईडची पण आपली दोन कोड सोडून द्यायचे आहेत पहा ते पुन्हा मी दोन्ही पण नॉट करून घेतलेले आहेत आता पुन्हा आपल्या दोन नॉट मधले मिडलचे दोन दोन कॉड घ्यायचे आहेत आणि एक सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे पहिल्यांदा आपण तीन नॉट करून घेतल्यात नंतर दोन आता एक असे आपण नॉट करून घेतलेले आहेत पहा आपले नॉट बनवून झालेले आहेत आता एक नंबरची कॉड घ्यायची आहे आणि मिडलच्या कॉडपर्यंत आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे पहा मी पायपिंग करून घेते आपल्या या साईडनी पण मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे इथे मी दोन कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे पर्पल आणि पिंक इथे तुम्ही तुमच्या आवडीने कॉम्बिनेशन घेऊ शकता मी इथे दोन कलर वापरले आहेत तुम्ही इथे जास्त मल्टी कलर पण यूज करू शकता पहा मी दोन्ही साईडने पण पायपिंग करून घेतलेली आहे पुन्हा आपल्याला एक नंबरची कॉड घ्यायची आहे आणि मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे पाहता या साईडने पण मी पायपिंग करून घेणार आहे असे आपल्याला तीन पायपिंग करून घ्यायचे आहेत दोन्ही पण साईडने तीन तीन पहा दोन पायपिंग झालेले आहेत आता तिसरी पायपिंग पण मी करून घेत आहे मिडलपर्यंत दोन्ही पण साईडनी पहा मी तिन्ही पण पायपिंग करून घेतलेले आहेत हा आपला एक पार्ट्स आहे असे आपल्याला टोटल सेवन पार्ट्स बनवून घ्यायचे आहेत पर्पल कलरचे फोर आणि पिंक कलरचे तीन पहा दोन पार्ट्स बनवून घेतलेले आहेत अजून आपल्याला पुढे फाईव्ह पार्ट्स बनवायचे आहेत पहा पहा सगळे पार्ट्स जे आहेत टोटल सेवन पार्ट्स मी बनवून घेतलेले आहेत पहा साईडचे कॉड आहेत ते मी कट केलेले आहेत आणि बॅक साईडला चिटकवून जे आहेत फक्त मधले दोन कॉड ठेवले आहेत आणि त्याला लटकन लावलेलं आहे पहा मधले दोन कॉड ठेवले आहेत त्या लटकन लावून घेतलेलं आहे बाकी साईडचे कॉड आहेत ते कट करून बॅक साईडला चिटकावून दिलेले आहेत प आता आपलं जे उरलेलं हँगर आहे है, त्याला पण आपण कवर करून घेणार आहोत पहा मी इथे दोन मीटरची एक कॉड घेतलेली आहे पर्पल कलरची त्या कॉडने आपल्याला इथे सिंपल स्क्वेअरनट करून घ्यायचे आहेत हँगरला आपलं पूर्ण जे हँगर आहे उरलेलं जे आहे त्याला आपण सिम्पल नट करून घेणार आहोत पा सेम प्रोसेस आपल्याला पुढे करून घ्यायची आहे फक्त सिम्पल स्क्वेअरनट करत जायचे आहेत पा, मी अर्ध जे आपला हँगर आहे अर्ध हँगर तिथपर्यंत सेम प्रोसेस मी करून घेतलेली आहे पहा अर्ध हँगरपर्यंत बरोबर आता या साईडने आपण पिंक कलरच्या कॉर्डने सेम प्रोसेस करून घेणार आहेत पूर्ण हँगरला शेवटपर्यंत पिंक कलरने शेवटपर्यंत पूर्ण प्रोसेस सेम करून घेणार आहोत पहा दुसऱ्या साईडनी पण मी सेम प्रोसेस पूर्ण करून घेतलेली आहे पिंक कलरनी तुम्ही दोन्ही साईडने एकच कलर वापरू शकता किंवा वेगवेगळे पण वापरू शकता पहा आता मी रिंग पण लावून घेतलेली आहे आपली जी शेवटची कॉ नॉट आहे एक नम एकच नॉट आलेली त्या नॉटचा मी एक वरचा जो धागा आहे मायक्रमची कॉड आहे ती थोडीशी वरती करणार आहे आणि त्यामध्ये आपण ही रिंगची जे छोटं पार्ट आहे त्या छोट्या पार्टचा असं घालून घेणार आहे मी पहा मी सगळ्या रिंग लावून घेतलेल्या आहेत आता आपले हँगर पूर्णपणे तयार झाला आहे प बनवायला तर खूप सोपे होते आणि दिसलं तर एकदम सुंदर दिसते पा आपले हँगर पूर्णपणे तयार झाले खूप छान दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले असेल चॅनल सबस्क्राईब करा असेच रोज नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू